दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले SBI बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीकडून गाडीवरील ताबा सुटल्याने मोपेड दुचाकी ATM मध्ये घुसून तरुणीच्या डोक्याचा गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे। या अपघातामध्ये तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला प्राथमिक उपचारासाठी जवळच्याच एका दवाखान्यात दाखल केले आहे। सदरची घटना ही बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या CCTV मध्ये कैद झाली आहे। गौरी प्रदीप सैंदाणे वय वर्ष 18 राहणार खांडेमाळा सावता नगर सिडको असे मुलीचे नाव असून गौरी ही सकाळी 9:30 सुमारास घरातून ताक घेण्यासाठी आली असता तिचा आपल्या गाडीवरचा ताबा सुटल्याने तिच्याकडून गाडी डायरेक्ट समोरच असलेल्या SBI ATM मध्ये घुसली। तसेच या अपघातामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। सदर घटनेची माहिती कळताच अंबड पोलीस स्टेशनचे कर्मचारी तेथे दाखल झाले। तसेच पोलिसांनी ही माहिती SBI बँकेला कळविल्याने बँकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झाले। या अपघातामध्ये तेथूनच जाणारे एक वयस्कर बाबा हे देखील दैवी कृपा असल्याने बचावले असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले। सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक मुलगी ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आलेली होती। तिने पैसे काढले, पैसे काढून ती ATM बाहेर आली। बाहेर आल्यानंतर ती गाडी मागे पुढे घेत होती। मागे पुढे घेता घेता तिच्याकडनं एक्सलेटरवर दाब पडला गेला। एक्सलेटर जोरात पिळला गेल्यामुळे ती सरळ ATM काच फुटून ती ATM मध्ये गेली व काच फुटल्यामुळे तिला डोक्याला जबर असा मार लागला। मार लागल्यानंतर तिला स्थानिकांनी डॉक्टरांकडे नेलं। डॉक्टरनी तिला ॲडमिट करायला सांगितलं। पंकज सोनार, दक्ष न्यूज, अंबड, नाशिक।